समजा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असेल, आता मी फास्ट करणार ना जरा, निगेटिव्ह युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, तर फास्ट कसे येणार? हा समजा यू, आता ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय व्हॅल्यू होणार, व्हेलॉसिटी व्हॅल्यू कमी कमी होत जाणार, इज इट ओके? आणि तुमचा जवाब असा आहे आणि म्हणून हा पॉझिटिव्ह स्लोप असेल तर लाईन असे असतात, जर स्लोप निगेटिव्ह असेल तर लाईन असे असतात. ओके, हे सगळं तुमचं झालं असणार किंवा होईल.
त्यातला यू दॅट टू झिरो घ्यायचा होता, म्हणजे व्ही फुल टू 80 झाला. पण ए कॉन्स्टंट एक असं नाही आहे, ॲक्सिलरेशन वाढत चाललंय. ॲक्सिलरेशन वाढत चाललंय असल्यामुळं सुरुवातीला व्हेलॉसिटीमध्ये होणारा जो चेंज आहे तो स्लो असेल. कारण व्हॉट इज ॲक्सिलरेशन? ॲक्सिलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ओके, आणि त्यामुळं रेट इज इन्क्रीझिंग म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विल बी मोर. ओके, ॲट लाइटर टाइम्स. अँड सो अगेन द ग्राफ विल बी समथिंग लाईक दिस. हा पॅराबोला असं म्हणत नाही आहे, हे जर का टाइम स्क्वेअर असेल तर तो पॅराबोला होईल. ओके, पण तसं मी म्हणत नाही आहे. एनी कर्व इन विच स्लो स्लो म्हणजे टँजंट, ही काय होत चालली बघा, मोर अँड मोर इन्क्लाइन होत चालली अशी जर असेल तर दॅट इज इन्क्रीजिंग ॲक्सिलरेशन. आणि डिक्रीजिंग ॲक्सिलरेशन असेल, डिक्रीजिंग ॲक्सिलरेशन, आता इन्क्रीजिंग ॲक्सिलरेशन म्हणजे काय? ॲक्सिलरेट करतोय, पण इन्क्रीजिंग ॲक्सिलरेशन म्हणजे काय? आणखी जोरात होतो. एक कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन दिलंय असं नाही आहे, इज इट ओके? आय एम इन्क्रीजिंग इट फर्दर. तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला तुम्हाला 0 पासून 20 किलोमीटर पर आवर चा स्पीड यायला जो काय वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळात ॲक्सिलरेटर आणखी वाढवला मी, तर त्यापेक्षा कमी वेळात 20 पासून 40 लागेल, इज इट ओके? म्हणजे तो सेम होणारा चेंज हा कमी वेळामध्ये होतो, दॅट इज व्हॉट इज द इंडिकेशन ऑफ इन्क्रीजिंग ॲक्सिलरेशन. आणि डिक्रीजिंग ॲक्सिलरेशनमध्ये काय होणार आहे तर हां, सुरुवातीला काहीतरी समजा व्हेलॉसिटी आहे का, म्हणजे हां हा ग्राफ मी कुठूनही काढू शकतो, इथूनच काढलं करायचं नाही, म्हणून मी इथून दाखवलं आहे. म्हणजे सुरुवातीला त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आधी असते, हां हा ग्राफ मी आणखी थोडा वर उचलतो, म्हणजे आणखी सुपरायचं म्हणजे असं. आणि इथून मी पुन्हा माझ्या लाईन्स काढतो, मेक इट क्लिअर दॅट दे गो त्यांच्या बिकमिंग टॅन्स आर बिकमिंग मोर अँड मोर. आणि मग आता हा इकडे ग्राफ होतो ॲडिशनल, decreasing acceleration mein negative nahi hai, retardation nahi hai, decreasing acceleration. Decreasing acceleration mein kya hai? Decreasing acceleration mein kya hai? To shuruatila to khub zorat pilat hota, mhanje apan padto na asa apne samjha full acceleration dilela hai and pura traffic disle tumhala samjha lambor to tumhi lagat kay karta actually tumhi chalvat nahi ajun. पण तुम्ही बघितलं असेल ना, तुम्ही तुमच्या मागत असाल की ॲक्सिलेटर तुम्ही लगेच कमी करा, पण ॲक्सिलेटर असतो ब्रेक नाही लावले लक्षात. खूपच जवळ ट्रॅफिक असेल तर तुम्ही ब्रेक लावून तिचा स्पीडच कमी करा. मी स्पीड कमी करणार म्हणते, मला पुढं दिसतंय. ओके, किंवा उदाहरणार्थ चढ आहे, तर चढ असेल तर तुम्ही ॲक्सिलेटर जास्त देता आणि चढ चढ झाला की ॲक्सिलेटर कमी करता. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की हा जो आहे याच्यात सुरुवातीला होणारा चेंज फास्ट आहे, सुरुवातीला होणारा चेंज फास्ट आहे आणि नंतर होणारा चेंज स्लो आहे. याचा ग्राफ कसा आहे? सुरुवातीला फास्ट आणि नंतर स्लो, इज इट ओके? म्हणजे याच्यात मुद्दा मी टँजंट पाहतो, हळूहळू त्या टँजंट कमी इन्क्लाइन होत चालला. लक्षात येते वाढ व्हॅल्यू वाढत चालली, कारण ॲक्सिलरेशनच आहे, डिक्सिलरेशन नाही आहे. डिक्सिलरेशन असतं तर व्हॅल्यूज खाली खाली आल्या असतात, त्याच्यात व्हॅल्यू वरच जात आहे. ओनली थिंग इज दॅट फर्स्ट द व्हॅल्यूज आर इन्क्रीजिंग फास्ट अँड नाव द व्हॅल्यूज आर डिक्रीजिंग, सॉरी इन्क्रीजिंग स्लोली. एवढी वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला ग्राफची, आणि असं काही होऊ शकेल. ओके, त्याच्यावरती मी विचार करून तुम्हाला त्याचा ग्राफ ओळखता आला पाहिजे. काही काही प्रॉब्लेम्स असतात तसे. ओके, आपल्या एक्सरसाइजमध्ये आता नाही आहे, वगैरे असतात. पुढचा प्रॉब्लेम पडतो आता, सरळ साधा काय म्हणता इन्फॉर्मेशन बेस्ड प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वेक्टर पॉइंट. रिटार्डेशन, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲव्हरेज स्पीड आणि डिस्प्लेसमेंट, कोणतं नाही आहे?
if the body is thrown vertically upward, okay, if body is thrown vertically upward and rises to a height of 10 meters, then time taken by the body to reach at the highest point is. कसं करणार? कसं करणार सांगाय करेन? हा व्ही झिरो, कारण ते पुढे गोल होऊन टॉपमोस्ट पॉइंटला ते मोमेंटमचे रेस्ट आहे ते, म्हणून व्ही ची व्हॅल्यू झिरो आहे. बरोबर, अगदी बरोबर. हा प्रॉब्लेम व्हर्टिकल मोशन काय? एस इज 10 मीटर प्लस यू का मायनस यू? प्लस 10 मीटर प्लस, कारण वर जाता वर म्हणजे तुम्ही मेजर करता डिस्प्लेसमेंट खालून वर करता. ओके, ऍक्सिलरेशन बद्दल काय सांगाल? ऍक्सिलरेशन माहिती का तुम्हाला? ते काय माहिती तुम्हाला? व्हर्टिकल मोशन म्हटलं ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू फिक्स आहे. ए इज इक्वल टू जी इज इक्वल टू मायनस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड व्हॉट इज आस्क्ड? व्हॉट इज द टाइम टेकन टू रीच दॅट पॉइंट? परत इक्वेशन कोणतं वापरलं जाणार? करेक्ट. म्हणजे याच्यामध्ये ना एक व्ही स्क्वेअर कोणी यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस वापरता येत नाही, कारण त्यात एस आणि यू असे दोन अंक आहेत. एस इक्वल यू टी प्लस बना बी टी स्क्वेअर म्हणलं तर देखील तुम्हाला यू लागतो. ओके, लक्षात येते का सगळ्यांच्या? त्यामुळे तुम्हाला आधी यू काढावा लागेल. हां, यू कसा काढणार? नाही म्हणजे एस, हा एस माहिती, सॉरी एस माहिती, ए माहिती, त्याच्यानंतर यू मिळेल. तो यू मिळाला की मग पुढे तुम्हाला कुठलंही वापरा, बी कोणी यू प्लस एटी वापरा किंवा एस कोणी यू टी प्लस बना बी टी स्क्वेअर वापरा, त्याचं कोणतं वापरणं सोयीचं होणार आहे? कोणतं वापरणं सोयीचं होणार आहे? कशाला यू टी प्लस बना बी टी स्क्वेअर कडे कशाला जायचं? टी काढलाय, मग टी प्लस क्वाड्रेट क्वाड्रेट होईल ना, आकार बी कोणी यू प्लस एटी वापरायचं. तर काय बी स्क्वेअर कोणी यू स्क्वेअर प्लस टू एस वापरतो मी, बी स्क्वेअर झिरो म्हणजे यू स्क्वेअर इक्वल टू टू ए एस. बरोबर आहे, मायनस एनचा विचार करू ना, म्हणजे यू स्क्वेअर इक्वल टू इंटू 9.8 आणि इंटू एस इज 10. पटते का सगळ्यांना? हे सगळं तुम्ही सोडवलं तर दिस विल बिकम 196 आणि सी यू इक्वल टू 40. पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं? स्क्वेअर रूट घेता पॉझिटिव्ह, कारण वरच्या दिशेला दिलेली व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी वरच्या दिशेने दिली तरच ती वर जाईल ना, खालच्या दिशेने दिली तर वर नाही जाणार ती बॉडी, म्हणून पॉझिटिव्ह सेट. आणि मग व्ही कोणी यू प्लस एटी वापरणार. ओके, त्यात व्ही जगी किती? झिरो. यू जगी प्लस 14 प्लस ए मायनस 9.8 आणि टी नाही हा तिकडं जाईल. सो टी इक्वल टू 14 अपॉन 9.8. ते सोडवलं तुम्ही की तुमच्या लक्षात येईल की हे जर का 147 असते, 14.7 असते हे जर का, तर ते त्याचे 3/2 होतात. इज इट ओके? म्हणजे 1.5 आन्सर आला. सो दिस इज स्लाइटली लेस दॅन 1.5. म्हणजे हे महत्त्वाचं सांगायचं बघा, म्हणजे तुम्हाला मॅथ्सचा कसं अरिथमॅटिक कसं फास्ट करता करायला यायला हवं त्याच्याबद्दल मी बोलतोय. आपल्याला हा 99.8 नंबर दिसला, ओके, आणि वरती 14 दिसलं की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की दिस आहे, दिस इज नथिंग बट 4.9 × 2. बरोबर आहे ना? कारण अँड 10 तो थोडासा कमी आहे, म्हणून आपल्याला काय त्याचं लक्षात की हा 4.9 डबल आहे. त्यामुळे इथं तर 4.9 ट्रिपल जर नंबर असतात, 4.9 ट्रिपल नंबर किती कोण असतो? 14.7. तो जर 14.7 असता तर इथं 3 आला असता, इथं 2 आला असता, 4.9 कॅन्सल होतो आणि 3/2 म्हणजे 1.5 आन्सर. हे मी काय सांगतोय? त्याच्यात एक आन्सर 1.43 समजा काहीतरी नाही हा, आणि एखादा आन्सर तुम्हाला 1.53 दिला असतो त्याच्यातच. तर मग उगाचं डिव्हिजन, अशी डिव्हिजन करणं अपेक्षित नाही आहे. 14 मीटर घ्या, 9.8 मीटर घ्या वगैरे, अशी तुम्हाला त्याचं जजमेंट आलं पाहिजे.
की हा 14.7 असता तर आन्सर 1.5 होतो, पण हा 14.7 पेक्षा कमी आहे, सो आन्सर शुड बी लेस दॅन 1.5 आणि स्लाइटली लेस दॅन 1.5, म्हणून 1.5 तरी घ्यायचंच नाही आणि 1.2 काय म्हणायचं. क्लिअर झालं का सगळ्यांना? Acceleration of a body projected upwards with certain velocity if I put a sada information based problem hai acceleration of movement vertical motion hai ka acceleration ane upward mudam shabd de veda ki tumhi plus 9.8 ghetla ka tar acceleration gravity is always towards down okay tumhi tar always minus 9.8 ghetla ratio of SI unit to CGS unit of retardation if SI unit and CGS unit are ratio आणि रिटार्डेशन, रिटार्डेशन इज नथिंग बट टाइप ऑफ ॲक्सिलरेशन, इज इट ओके? त्यामुळं मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं SI युनिट आणि सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं CGS युनिट, त्याचा रेशियो येतात. त्यामुळे सेकंड स्क्वेअर कॅन्सल होत आहे आणि मीटर अपॉन सेंटीमीटर राहणार आहे, इज इट नथिंग बट सेंटीमीटर, ओके? म्हणून 10² हे त्याचा ॲन्सर. शेवटचे दोन प्रॉब्लेम बघूया. A particle moves along x-axis in such a way that its coordinate x varies with time t according to the expression x is equal to 2 minus 5t plus 6t square meter. Then the initial velocity of the particle is. I have told you the problem that a particle is. हा
आणि मग त्यांना यू म्हणजे मायनस फाईव्ह आहे मीटर पर सेकंड, कारण त्यांनी मीटर म्हणले म्हणून ना. ओके, आणि हा सिक्स म्हणजे कोण आहे? आता त्या प्रॉब्लेमने काय झाले बघा, देन ते इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज दॅट इज मायनस फाईव्ह. म्हणजे त्याने अल्टरनेटिव्ह देताना अनफॉर्च्युनेटली मायनस फाईव्ह दिलाय पण प्लस फाईव्ह नाही दिलेला. ओके, हां, आणि ऍक्सिलरेशन नाही विचारलेला. ऍक्सिलरेशन जर विचारलं असतं, ऍक्सिलरेशन जर विचारलं असतं तर तुम्हाला हाफ ए इक्वल टू सिक्स आणि ए इक्वल टू 12 मीटर पर सेकंड असतं. तिथं तुम्ही बाजूला लिहून ठेवा त्याच्या इन दिस ते जे आहे ना त्यातल्या त्या मायनस फाईव्हच्या ठिकाणी यू म्हणा आणि सिक्सच्या ठिकाणी हाफ ए म्हणा. नाही तुमच्या लक्षात आणि आता शेवट हा प्रॉब्लेम खूप चांगला होता, त्यामुळं नाही वेगळा होता. ही काही असतं ना, मी म्हणून आपण म्हणते इक्वल टू वन असताना ह्याचं उत्तर वन आहे, हां, विच इज युअर डिस्प्लेसमेंट ऍट इक्वल टू इक्वल टू टू असताना त्याचं उत्तर 14 आलं. म्हणजे टेबल अकाउंट नाही आहे माझ्या म्हणतं त्या व्हॅल्यू बदलतील, पण मला तुम्हाला एकदा दाखवलं तरी डिस्प्लेसमेंट किती झाली तर 2+1 म्हणजे 1 डिस्प्लेसमेंट कमी झाली, डिस्प्लेसमेंट 14 झाली. म्हणजे हा जो पार्ट आहे हा डिस्प्लेसमेंट आहे. लास्ट प्रॉब्लेम, इन वेलोसिटी टाइम ग्राफ द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल बिटवीन 1 सेकंड अँड 4 सेकंड इज अप्रॉक्सिमेटली. त्या ग्राफ मध्ये काय करतात, तो ग्राफ असा आहे हे माहितीच ठेवा तुम्ही. हे 10 आहे, इथं 4 इथं आहे, इथं तो 15 झाला आहे, आणि पुढं मग तो कॉन्स्टंट राहिला आहे, मग पुढं परत फास्ट घडते असं सुरुवात. हा काय ग्राफ वेलोसिटी टाइम, वेलोसिटी आणि हा टाइम, हा वेलोसिटी टाइम. ह्याच्यामध्ये सुरुवातीला त्याला काहीतरी दिलं होते यू, यू इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. ऍक्सिलरेशन दिले त्यामुळे 4 सेकंदामध्ये जी वेलोसिटी बदलू 10 पासून 15 झाली पटते. मग ऍक्सिलेटर थांबवला, ऍक्सिलेटर दिला नाही त्यामुळे ती कॉन्स्टंट आणि फ्रिक्शनही नाही आहे समजायचे, मग ती कॉन्स्टंट वेलोसिटी जाते. मग ब्रेक्स अप्लाय केले त्यामुळे तिची वेलोसिटी कमी कमी होत राहिली, स्पीड कमी झाला 5 मिनिटपासून एवढा कमी झाला, मग परत ऍक्सिलरेशन द्यायला सुरुवात केली आणि म्हणून परत स्पीड वाढली. लक्षात आलं म्हणजे मी त्याचं वर्णन केलं की काय घडलं त्या प्रोसेसमध्ये. प्रॉब्लेम तो नाही, म्हणजे ऑब्व्हियसली डिस्टन्स ट्रॅव्हल बिटवीन 1 सेकंड अँड 4 सेकंड. ओके, तुम्हाला काय करत असतो जिथे तो 1 सेकंड तिथं एक व्हर्टिकल लाईन काढायची, जिथं तो 4 सेकंड आहे तिथे एक व्हर्टिकल लाईन काढायची आणि त्याच्या खालचा जो एरिया असतो आणि ह्या ठिकाणी डिस्टन्स, कारण का सतत पॉझिटिव्हच राहिले त्यामुळे इट इज डिस्टन्स. कधी 0 होऊन निगेटिव्ह लागला तर मग तो परत उलटायला लागेल, उलटायला लागला तर आपलं डिस्प्लेसमेंट पुन्हा कमी व्हायला लागते, पण डिस्टन्स मात्र वाढतो. पटते सगळ्यांना? आता हे कसं काढणार, ट्रॅपेझियम काढू शकता हा पॅरलल साईडमधलं डिस्टन्स जे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे पॅरलल साईड मग ते 3 युनिट्स आहे आणि पॅरलल साईडशी सम त्याची ही तुम्हाला सरळ सरळ माहिती 15 आणि ही तुम्हाला काढायला लागेल जी तुम्ही काढू शकता तशी की 4 कॉन्स्टंट आहे ना त्यामुळे 4 कॉन्स्टंट पार्टमध्ये वाढत 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 ती 15 झाली 1, 2, 3 आणि 4 म्हणजे हा किती असेल आहे 10 पासून 15 पर्यंत म्हणजे कितीचा राईट झाला 5 चा राईट झाला. तर 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करा म्हणजे 1.25 होईल फक्त कसं काय आणि तो 10 पासून तेवढा राईट झालेला आहे म्हणजे व्हॅल्यू किती होईल 11.25 ही जी व्हॅल्यू आहे ही 11.25 ही एक पॅरलल साईड ही दुसरी पॅरलल साईड. ओके, हे त्याच्यात परपेंडिक्युलर डिस्टन्स ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, यू कॅन कॅल्क्युलेट आणि कॅल्क्युलेट करून त्यांना जे त्यांनी जे आन्सर दिले त्याचा आन्सर तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे.
തീരുമ്പോൾ കുഴപ്പം ഇലവൻസ് പോയിന്റ് ട്വൻറ്റി ഫൈവ് ഫിഫ്റ്റീൻ ട്വൻറ്റി സിക്സ് പോയിന്റ് ട്വൻറ്റി ഫൈവ് വരെ ते 39 पॉइंट काहीतरी होईल आणि त्याच्यात आपण जवळ जायचं 40 मीटर आहे त्यामुळे अप्रॉक्सिमेटली